महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानच्या गायिका म्हणणं सार्थ ठरेल. पण मी ही गझल गायल्यानंतर ज्यावेळी खाली उतरले नदीलो मला अक्षरशः अख्तरी बहिणी मिठी मारली. त्या म्हणजे म्हातारे त्यावेळी खूप वयस्कर, माझं तेवढं वय, मी लहान होते. मला म्हणाल्या, बेटी तुमचं महाराष्ट्रीय तुम्हारे ये अल्फाज, ये गाने का ढंग कहाँ से सीखा? म्हटलं, किसी ने नहीं सिखाया, जो सिखाते हैं वो गाते. कुठल्याही कलाकाराचं खरं कौतुक होतं ते पुरस्कारामुळे, अर्थात तो त्याचा सन्मानच ठरतो. कलाकाराची लोकप्रियता हाही एक पुरस्कारच नव्हे काय? परंतु माईनी लोकप्रियतेबरोबरच लावणी प्रांतातील आपलं अढळपद लावणी सम्राज्ञी म्हणून कायम राखलं हे लावणीचं सौभाग्य. म्हणूनच पुरस्कारांविषयी त्यांना अभिमान असला तरीही रसिक प्रेमाला त्यांच्या हृदयात पुरस्कारांइतकीच आपुलकी आहे. तसे पुरस्कार मला गंगा जमुना वगैरे असे खूप खूप मोठे मोठे पुरस्कार मिळाले. मल्हारी मार्थनचा मिळाले ना 65-66 2006 तर आहेच महाराष्ट्र शासनाचा. आणि आत्ता हा जो पुरस्कार मिळालाय तो मला कधी पुरस्कार मिळेल सरस्वतीची शपथ माझ्या स्वप्नातही नव्हतं. कारण आपलं वय पण निघून गेलं होतं. आता 78 चालू आहे, आता 4 महिन्यांनी 79 लागेल. मला पुरस्कार मिळेल मला स्वप्नात नव्हतं. त्याच्याबद्दल मला वाईटही वाटत नव्हतं. स्वामींच्या पायाची शपथ. इतरांना मिळत होते, आपण त्याच्यात आनंदी होतो. पण हा पुरस्कार मिळाल्याने काय झालं? आमच्या महाराष्ट्र सरकारने एवढ्या उंच शिखरावर नेऊन बसवलंय. खरोखर मी तर त्यांचे इतके म्हणजे इतकी त्यांची मी आभारी आहे. आणि मी त्यांना धन्यवाद देते की शेवटी का होईना त्यांनी आपलं माझं खूप नाव केलं. गजबजलेलं गिरगाव सुलोचना माईंचं जन्मस्थान. माई पक्क्या मुंबईकर नव्हे, गिरगावकरच. छे, जगाच्या पाठीवर त्या कुठेही असल्या तरीही गिरगाव काही मनातून जायचं नाही. त्यामुळं गिरगाव सोडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण गिरगावच त्यांची स्वरभूमी आणि कर्मभूमी आहे. मग कुणी गिरगावला काहीही नाव ठेवो, मुंबईच्या इतिहासात मात्र सुलोचना चव्हाणांच्या नावामुळं गिरगावचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. माझा जन्मच इथला, फणसवाडीतला. 1933 आणि मार्च 13. पण गिरगाव आमच्या मुंबईचं नाक आहे, मुंबई इलाख्याचं नाक गिरगाव. माईंच्या दमदार ठणठणीत आणि सुदृढ आवाजाचं रहस्य काय असेल रसिक हो, जाणून घ्यायचंय. जसं 7 मजली हास्य असतं ना, तसा माईंचा 5 मजली आवाज आहे. आणि 5 मळे म्हणजे हा रायगड. आमच्याकडे कोणी आलं तरी हो पाणी द्यावं, मग 5 मिनिटं थांबा, मग पाणी पिया नाही तर पोट दुखेल. असे आम्ही 30 वर्ष. आणि माझा एक काय स्वभाव आहे, मला कोणी जागा द्या, मला अमुक द्या, माझा हा स्वभाव नाही. का नाही? आपल्या डोक्यावर छप्पर आहे. स्वामी चटणी भाकरी वेळच्या वेळी देतात, बस झालं. आणि काय करायची श्रीमंती? आता 3 वर्ष झाली माझे मिस्टर गेले श्यामराव. लगेच 6 महिन्यांनी मोठा मुलगा गेला. आता आम्ही 4 जण. अजून तिकडे एक खोली आहे, तिथे विजूची वाद्य आहेत. पण आमचं वातावरण म्हणजे आमच्याकडे गडी नाही, आम्ही आमचं करतो. म्हणून आम्ही आतापर्यंत टिकलोय. हे जीवन एक रंगमंच आहे. या रंगमंचावरील प्रत्येक कलाकार संघर्ष करूनच
जीवन नाट्य रंगवीत असतो आणि कलेचा उत्कर्ष घडवतो, तर माईंसारखे नशीबवान कलाकार आपलं कलाजीवन इतरे जनांच्या आनंदासाठी व्यतीत करतात. माईंनी लोककलेच्या सेवेतून अनेकांना मदतीचा हात दिला, त्यांचं प्रेम प्राप्त केलं, परंतु या औदार्याची कधीही जाहिरात केली नाही. यासाठी त्यांचा गौरव होणं माऊली प्रतिष्ठानला संयुक्तिक वाटतं. पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा, आई मला नेसव शालू नवा. मला तुमच्या इतर पुरस्कारांच्या पेक्षा मला सगळ्यात मोठा पुरस्कार रसिकांचा आहे. अहो, रसिकांनी गाणाऱ्याचं गाणंच पसंत केलं नाही तर तो कलाकार गेलाच म्हणायचा.